विजय आमटे आष्टी जिल्हा बीड। आम्ही आता मुंबईला चाललो मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेली 7 महिने मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी सरकार दरबारीत चाललेले जे प्रयत्न आहेत त्याचा एक अंतिम टप्पा म्हणून माननीय दादांनी संपूर्ण मराठ्यांना जी हाक दिली त्या हाकेला प्रतिसाद देऊन आपण पाहताय कोट्यवधीच्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजाचे सर्व युवक आबालवृद्ध मुंबईच्या दिशेने जात आहेत। आरक्षण ही काळाची गरज आहे, आरक्षण ही शिक्षणासाठी महत्त्वाचं आहे, शैक्षणिक शुल्क कमी होण्यासाठी आरक्षणाची गरज आहे, नोकरीसाठी आरक्षणाची गरज आहे आणि मराठा समाज हा मागासच आहे त्याला पुढे आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे। कुणबीचं रेकॉर्ड असूनसुद्धा गेली 70 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं पाप अनेक सरकारांनी केलेलं आहे आणि आता न्याय मिळालाच पाहिजे। जरांगे पाटील आता मागे हटणार नाहीत आणि आम्ही त्यांच्या संपूर्ण ताकदीनिशी संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटलाबरोबर आहे। आज मनोज जरांगे पाटील यांच्या आज नगरमध्ये आगमन झाले आणि या निमित्तानं सर्वच मराठा बांधव असतील किंवा अनेक हिंदू बांधवांनी देखील मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी इथे सर्वजण उपस्थित राहिले। खरं तर हे मराठा आरक्षण आज आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण त्या शेतकऱ्यांसाठी हे मराठा आरक्षण महत्त्वाचं आहे ज्यांना वाटतं की उद्या माझा मुलगा कलेक्टर बनणार आहे, त्या मुलांसाठी हे मराठा आरक्षण महत्त्वाचं आहे जे नीटसारख्या अनेक परीक्षा देऊन त्यामध्ये चांगले गुण मिळवून देखील मागे राहतात। का? कारण आम्ही मराठे आहोत, मग आम्ही मराठा आहोत हा आम्ही काही गुन्हा केला का? मग हे मराठा आरक्षण आणि सरकारला देखील मी एक सांगू इच्छिते की मराठ्यांचा एक इतिहास आहे की प्यार से मांगो तो जान हजीर वरना तलवार से इतिहास लिखना हम मराठों की परंपरा है। आज मराठे रस्त्यावरती आरक्षण घेण्यासाठी उतरले आहे, पण ज्या दिवशी हे मराठे मंत्रालयात घुसतील ना त्या दिवशी ह्या मराठ्यांची ताकद नक्कीच तुम्हाला कळेल। आरक्षण हे आम्हाला लवकरात लवकर मिळावं, नाहीतर मराठ्यांची ताकद सरकारला नक्कीच कळेल। धन्यवाद।